नमस्कार, मी सायली पाटील आणि आज लोकसत्ता ऑनलाईन सोबत आपण आलो आहे एका खास ठिकाणी. लोकसत्ता ऑनलाईन तुम्हाला आज घेऊन आले एका वेगळ्या BFFच्या भेटीला. ब्रुशेतो फूड फॅक्टरी म्हणून ऐरोलीमध्ये हे ठिकाण खुलं झालं आहे आणि इथे तुम्ही एका अनोख्या BFFला भेटू शकताय. सहसा BFF हा शब्द आपण सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात वापरतो, पण इथे मात्र एक वेगळा BFF तुमच्या भेटीला येतो आहे. अर्थात हा BFF वेगळा का आहे हे तुम्हाला इथे आल्यावर कळणारच आहे, कारण इकडच्या कन्वेअर बेल्टवरून तुमच्या मेन्यू कार्डमधले मेन्यू जे आहेत ते तुमच्या टेबलपर्यंत पोहोचत आहेत. ब्रुशेतो फूड फॅक्टरीची ही जी अनोखी संकल्पना आहे याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणारच आहोत, पण त्यासोबतच आज आपण एका नव्या BFFच्या भेटीला आलोय हे विसरून चालणार नाहीये. चला तर मग भेटूया या एका वेगळ्या BFFला. जापान में एक ये होटल है जिसका कन्वेयर बेल्ट पे है वो, तो उससे हम लोग एक आइडिया मिला खाली, जो सुशी हाउस है उससे एक आइडिया मिला. तो आइडिया हम लोग ने सोचा कि क्यों ना ऑर्डर सेम जो गेस्ट देते क्यों ना सेम आइडिया ओवरहेड करे करके, तो ओवरहेड हमने सोचा. तो उसके बाद ओवरहेड का किया, कॉन्टैक्ट्स निकाले, बात किया, तब जाके बोला हाँ क्यों नहीं ये पॉसिबल है. तो उसके बाद हमने मोटर बनाया, डिज़ाइन किया, सब कुछ किया, उसके बाद ये आ गया. गोष्ट आहे जी टेक्नॉलॉजीपेक्षा थोडी पाठीशी आहे. म्हणजे आता जर तुम्ही बघाल तर सगळीकडे ऑटोमेशन आहे, सगळीकडे मोबाईल्स आहेत, मोबाईलमध्ये यू कॅन प्लेस ऑर्डर. बेसिकली जर मी हर एका टेबलवर टॅप ठेवला आणि त्याच्यातून ऑर्डर घेतली तर ते खूप कॉमन होऊन जाईल आणि इट विल बी अ गुड यूज ऑफ टेक्नॉलॉजी. बट आम्हाला ते करायचं नव्हतं, वी वॉन्टेड टू डू समथिंग युनिक. तर ही गोष्ट करायला आम्हाला बेसिकली 2 महिने लागले, म्हणजे हे कन्व्हेअर इन्स्टॉल करायला आणि रन करायला. तुम्हाला याच्यात फक्त एक पॅड असणार, हर एक टेबलचा एक नंबर असणार, म्हणजे टेबल नंबर 1, 2, 3 तसंच पॅडवरती पण नंबर लिहिलेला असणार. तर आपल्याला फक्त त्याच्यावरती आपली ऑर्डर, नेम, कॉन्टॅक्ट नंबर आणि ऑर्डर, नंतर हे कन्व्हेअरवरती स्टिक करायचं, जसं इथे तुमच्या जवळ जे येत आहे त्याच्यावरती तुम्ही स्टिक करायचं. तसं डिसाईड केलं का विल पुट बार स्टूल जोडली, म्हणजे बार स्टूल ठेवणार आणि त्याच्यामुळे जर तुम्ही इकडे बसलेले असाल तुम्हाला फक्त लिहायचं आहे आणि हातवरती करून ते चिटकून टाकायचं. मॅग्नेट असणार, ते स्टिक होणार आणि फिरून ते किचनमध्ये जाणार. हे बेसिक कन्सेप्ट असणार आपल्या रेस्टॉरंटचा. मेन्यू जो क्रिएट केला आहे तो अकॉर्डिंग टू कस्टमर्सच्या इकडे टेस्ट बर्ड्स जे आहेत ना त्याच्या अकॉर्डिंगली केले. असं नाही की इंडियन आणि हे, म्हणजे आता कोणाकोणाला पास्ता जो आहे तो ऑथेंटिक पण आवडतो, म्हणजे प्युअर ऑथेंटिक, आणि दुसरे कुठले आयटम्स आहेत जे त्यांना इंडियनाइजही आवडतात. तर म्हणजे असं पिझ्झा आहे तर पिझ्झाला जे मॅरिनेशन्स वगैरे आहेत ते इंडियन्स यूज केले आहेत कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आणि कुठल्या ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे असं. म्हणून आमचं जे मेन्यू आहे ते मेक्सिकन आहे, इटालियन आहे आणि अमेरिकन फूड आहे. आणि त्या फूडचं न्यूट्रिशन वगैरे प्रॉपर राहण्यासाठी आम्ही एक टेक्नॉलॉजी आणली आहे जर्मनीमधून. ते टेक्नॉलॉजी आम्ही यूज करतो फूडमध्ये, त्याच्यामुळे ते फूडचं न्यूट्रिशनही राहतं प्लस स्पीडही वाढते. फ्रेश आयटम्स देणं हेच आमचं सिक्रेट आहे, अजून काही नाही. हा होता एक वेगळा BFF ज्याची आपण भेट घेतली आहे आणि ज्याच्याकडून भूकही भागून घेतली आहे. लोकसत्ता ऑनलाईनची भूक इथे भागली आहे, पण तुमची भूक भागवण्यासाठी या BFFला नक्कीच भेट.